महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनबा डेव्हलपर्स। माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार, शासनाकडून ई पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक 13 ऑगस्ट 2021 पासून करण्यात आली आहे। दिनांक 20 ऑगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबेश्वर येथील सरकारी दवाखान्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी संदर्भात माहिती जाणीवळचे मंडळ अधिकारी गणेश महाजन, तलाठी श्याम सोळंके, सुमेध तायडे, राम नवघरे यांनी येथील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी संदर्भात मार्गदर्शन केले। सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून फोटोसह आपल्या पिकाबाबतची माहिती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले। याबाबत कोणतीही अडचण आल्यास आपल्या गावचे ई पीक पाहणी दूत तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळ अधिकारी यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलंय। यावेळी खुदनापूर, कासारखेड, कळबेश्वर, सारशिवथार येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू डगडाळे, समाधान घरात प्रमोद मिश्रा, गजानन कानोडजे यांनी परिश्रम घेतले। मी शालिग्राम त्र्यंबकराव मावळकर सांगे। आम्हाला सकाळी तलाठी कार्यालयातून आलेल्या निरोपाप्रमाणे आम्ही आज 5 वाजता कळमेश्वरला येथे ई पीक पाहणी या कार्यक्रमाचं त्यांनी ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, व्यवस्थित माहिती दिली आणि आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन त्यांच्या काही अडचणी होत्या त्या त्यांच्या पातळीवर त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला। पुढे सगळ्या शेतकऱ्यांना या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानुसार की जे ई पीक पाहणी आहे अशी जर अपलोड केली गेली पुढे सगळ्यांच्या अडचणी निघून जातील आणि सगळ्यांना सोयीस्कर शासनाच्या ई पीक पाहणी संदर्भात आपली काही शंका आहे का त्या ॲपबद्दल? नाही, काही अडचण वाटत नाही, काही अडचण नाही। तुम्हाला व्हायचं आहे करायचं पण तिच्यामध्ये काही अडचण वाटत नाही। त्यांनी सांगितलेल्या त्या क्रमानुसार जर तो पूर्ण कार्यक्रम फॉलो केला तर अडचण वाटणार नाही। तुम्ही स्वतः जाऊन शेतात ई पीक पाहणी करू शकता का आता? निश्चितपणे करेल। धन्यवाद। एक मिनिट, मंडळ अधिकारी जाणीवळ सर्कल, आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार श्री नवघरे साहेब हे स्वतः इथे आज शेतकऱ्यांना जे ॲप कसं डाउनलोड करायचं, त्याच्यातली जी सुरुवातीची माहिती कशी भरायची याच्या संदर्भात प्रत्यक्ष ट्रेनिंग द्यायसाठी इथे आपण एक कार्यक्रम आयोजित केला। जवळपास आजूबाजूच्या 8 गावातले निवडक आपण शेतकरी इथे बोलावले, विनंती म्हणून आमच्या विनंतीहून शेतकरी इथे हजर झाले, काही तरुण मुलं हजर झाले, जे ॲप हे कसं वापरायचं ट्रेनिंग द्यायला सध्या झाले। नवघर सरांनी चांगलं एक ट्रेनिंग दिलं आणि जवळपास एक तासाचा जवळपास एक व्हिडिओ मार्फत काही शंका, प्रत्यक्ष शंका वगैरे याच्यात काही ज्या काही आपल्या लेवलच्या माहिती आहेत त्यापर्यंत सांगण्याच्या शंका निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अजूनही बऱ्याच लोकांच्या शंका आहेत, काही आमच्याही आहेत, काही टेक्निकल आम्हालाही काही गोष्टी कमी आहेत, शेतकऱ्यांनाही आहेत, तर अजून थोडंसं तसं ही सुरुवात आहे। अजून पुढे जाऊन हळूहळू तुम्हाला हे रेकॉर्ड शेतकऱ्यांच्याच ताब्यात देण्याचा शासनाचा मानस आहे की बाबा गाव नमुना 12 हे भरणं जे पहिले सरकारी दफ्तरी होतं ते आता शेतकरी स्वतः काम घेऊन करणार आहे, त्याच्यामुळे सुलभरित्या आणि रेकॉर्ड हे योग्यरित्या अचूक बनण्याचं काम सुरुवात झाली। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी प्रमोद मिश्रा, मेहकर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।